असत्या. पुष्पा बघितलं का रे? काल नाही दिसली र, माळावर असती रोज, पण आता पहिल्यासारखं काय राहिलं नाही तिच्यात. अरे येड्या ती नाही म्हणत मी, मग पिक्चर आहे पुष्पा, सामी सामी गाणं आहे त्यात. हा बघ लई भारी आहे. काय सांगते, लईच भारी आहे. जगा मग आजच बघायला पाहिजे की पुष्पा. ए बैला, अरे उदळायला काय झालं? औ शेठ, गावामध्ये शूटिंग झालं, लय मस्त मस्त नटे आल्यात, बांधेच्या चांगल्या बांधेच्या नटे आले तिकडे. काय सांगतो, शूटिंग कुठल्या पिक्चर? हे काय मला माहिती नाही. नमस्ते, मी नामदेवराव बोला. भावे आमदार बर, आणि ह्या गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे. हो का? मी काय म्हणतो, तुम्हाला हिरो पाहिजे ना? आमच्या गावात आहे की एक हिरो, तुम्ही त्याला घेतला तर कसं तुमचा वेळ बी वाचेल. काय म्हणणं? बथम बताव अहो नामदेवराव, तसं नसतं ते. अहो एखाद्याला जर आपल्याला एखादी भूमिका द्यायची हिरोची म्हटलं बर, तर त्याच्या अंगी ते अभिनयाचे गुण असावे लागतात. त्याला बोलण्याची पद्धत जमली पाहिजे, त्याचा लुक छान दिसला पाहिजे. बरोबर, हे सर्व जमेल का त्याला? बस कसे डाव आहेत ना आव, आपले भावे सरपंच या ना जगू शेट्टी, या पुढे मी पुढे याव तुम्ही शेट्टी. कधी शूटिंगच केलं नाही ना या. हो का? मला काय, ते शेट आहेत बघा आपले. नाही उगच कशाला, तुला जमत का मी करू? नाही मी करतो. चला या दोघी, या दोघांना ऍक्शन. प्रिया कट 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 काय राव तुम्ही, एक डायलॉग असा काय करता जगू शेठ? हा मी तुम्हाला शिकवलं तू विसरला? हा नाटकाच्या वेळी तुम्हाला शिकवलं होतं ना ऍक्टिंग, ऍक्टिंग म्हणजे आर्ट आहे, आतून आली पाहिजे. घाबरू नका, बिंदास बोला. ए लाल्या, अरे तुला काय कळतंय? तुला ऍक्टिंग चे येते का? बघा आणि शिका. प्रिय तुला मी माझ्यापासून कधीच दूर जाऊ दे. काय मग कसा वाटला सीन, कसा झाला? अजूनही वेळ गेलेली आहे, तुम्ही माझ्या फिल्म मध्ये काम करू शकता ऍज अ हिरो म्हणून. आपण तुम्हाला वेळ आणि इंटरेस्ट असेल तर. अरे नामे तू कधी आला गड्या? जेव्हा तू 25-50 करत होता ना त्याच वेळेस आलो. प्रॉब्लेम आहे का? ना प्रॉब्लेम नाही गेला. कसला प्रॉब्लेम? बरं मी आलो काम आहे. प्रॉब्लेम आहे नाही ना? कसला आलाय प्रॉब्लेम? अरे हा काय विशेष असं काय नाही, पण ती नेहा मॅडम आहे ना, नेहा हिरोईन, हा तिचा मला फोन आलेला, तू पुढच्या पिक्चर मध्ये मला हिरो म्हणून घेणार आहे. मी जातो बाय, तुला भेटतो नंतर. त्याला काय झालं? नक्कीच काहीतरी झोलंय. मला लक्ष दिलं पाहिजे, कारण लाल्या कसाही असला तरी तो माझा मित्र आहे. गावाकडच्या